श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी, हरतालिकेच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. त्याचबरोबर अविवाहित मुलीही आपल्याला मनपसंत जोडीदार मिळावा यासाठी हे व्रत करतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हरतालिका व्रत 2023 हे नक्की कधी आहे, कोणत्या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे, उपवास कोणत्या दिवशी करायचा आहे, कारण दोन तिथींमध्ये हरतालिका व्रत जे आहे ते विभागलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला असेल की आता आपण हरतालिकेचं व्रत नक्की कोणत्या दिवशी करायचं, तर नक्की पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर हरतालिका हे व्रत जे आहे ते सर्व व्रतांपैकी सर्वात कठीण व्रत मानलं जातं आणि याच्यामध्ये देवी पार्वती आणि भगवान शंकर यांची पूजा केली जाते. हे व्रत करताना आपल्याला अनेक गोष्टी पाळाव्या लागतात, कारण अनेक वेळा स्त्रियांकडून जाणूनबुजून या चुका होतात आणि त्यांचं व्रत जे आहे ते यशस्वी होत नाही. हे व्रत कठीण जरी असलं तरी आत्मसंयम ठेवणे याच्यामध्ये फार आवश्यक असतं. याच्यामध्ये काही नियम जे आहे ते प्रत्येक स्त्रीला पाळणं फार महत्त्वाचं असतं, तर हे नियम कोणते आहेत ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. उपवासाला काय खावं काय नाही खावं हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. हरतालिकेच्या तिथीला विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि तसेच अविवाहित मुली ज्या असतील त्या आपल्याला मनपसंत जोडीदारासाठी व्रत करतात. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिका असं म्हणतात. या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शंकर यांची पूजा केली जाते. पतीप्रती आपली सद्भावना आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी तसेच इच्छित पती मिळावा यासाठी हे व्रत केलं जातं. विवाह इच्छुक ज्या मुली असतात तर त्यासुद्धा हे हरतालिकेचं व्रत करू शकतात. व्रतात आपल्याला 8 प्रहर उपवास केल्यानंतर अन्न सेवन करण्यात येते. जीवनात सुख लाभण्यासाठी हे व्रत खूपच खास मानलं जातं, परंतु त्याचबरोबर या व्रताला काही नियमसुद्धा असतात. हे व्रत अगदी महाभारतामध्ये सुद्धा केलं जायचं. यामध्ये आपण आदि शक्तीमाता पार्वतीचे गौरीच्या रूपात पूजन करतो. या वर्षीची हरितालिका तिथी जी आहे म्हणजे तृतीया तिथीच्या दिवशी हरितालिका असते. तर तृतीया तिथी सुरू होत आहे 17 सप्टेंबर 2023 सकाळी 11:08 आणि त्याचबरोबर ती संपते 18 सप्टेंबरला दुपारी 12:39. तर आपल्याला 18 सप्टेंबरच्या दिवशी हरतालिकेची पूजा जी आहे ती सकाळी 6:07 तर सकाळी 8:34 करता येईल, म्हणजे 6 ते 8 साडेआठ वाजेपर्यंत आपण ही पूजा जी आहे ती करू शकतो. या काळातच आपण पूजा करायची आहे. शक्य नसेल तर 12:39 आपण पूजा करू शकतो, कारण आपलं जे व्रत आहे ते 18 सप्टेंबर रोजी होणार आहे. उदयतिथीनुसार जर बघायला गेलं तर 18 सप्टेंबरलाच हे व्रत आहे आणि त्याच्यामध्ये पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तो सुद्धा 18 तारखेला सकाळी 6:07 आहे. त्याच्यामुळे आपण हे व्रत जे आहे ते 18 सप्टेंबर रोजीच करणार आहोत. आता हे हरितालिकेचं व्रत करत असताना बरेच नियम आहेत. असं म्हटलं जातं की हरितालिका व्रत जे आहे ते सर्वात कठीण आहे आणि त्याचे नियम जे आहे ते आपल्याकडून पाळले जात असतील तरच ते करावं. एकदा जर आपण व्रत करायचं असं ठरवलं तर ते आपण व्रत कधीही मोडायचं नसतं, म्हणजे दरवर्षी आपल्याला व्रत करायचंच असतं. तर तुम्ही हरतालिका व्रत जर करत असाल तर लक्षात ठेवा, जर तुम्हाला मासिक धर्म असेल किंवा मग सुतक आलेलं असेल तर आपण या दिवसामध्ये पूजा करू शकत नाही, परंतु तो ते वर्ष जे आहे ते आपल्याला खाडं जाऊन द्यायचं नाही आहे. या वर्ष आपल्याला उपवास मात्र करायचा आहे, पूजा करणं शक्य नसेल तरीसुद्धा. हरितालिका हे व्रत असं आहे की ते एकदाही आपण मोडू शकत नाही, परंतु जर यदा कदाचित आपल्याकडून चूक झाली आणि जर कशामुळे ते जर मोडलं तर आपण देवासमोर भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीसमोर आपली चूक कबूल करून हे व्रत पुन्हा सुरू करू शकतो. हरितालिका व्रत हे निर्जल करण्याचे सुद्धा महत्त्व आहे. ज्यांना हे शक्य होतं निर्जल करणं ते हे व्रत जे आहे ते निर्जल करतात, परंतु ज्यांना शक्य नसतं तर अशा लोकांनी फळं खाऊन आणि रताळी जी भेटतात म्हणजे कंदमुळं जी भेटतात अशावरती हरितालिकेचा उपवास जो असतो तो करायचा असतो. हरितालिकेच्या व्रताला खिचडी किंवा मग मीठसुद्धा खाल्लं जात नाही, तर या गोष्टींपासून आपल्याला तिखट मीठ आणि साबुदाणा या गोष्टी ज्या आहेत त्या हरतालिका व्रताला खात नाहीत. आता बऱ्याच ठिकाणी या गोष्टी खाल्ल्यासुद्धा जातात, म्हणजे प्रत्येकाची पद्धत जी आहे ती थोडीशी वेगळी असते, परंतु नियमानुसार तरी या दिवशी व्रताला आपण फळं खाऊनच राहिलं पाहिजे, कारण माता पार्वतीने जेव्हा भगवान शिवशंकरांसाठी हे व्रत केलं होतं तर तेव्हा तिने
कंदमुळं जे असतात त्यांच्यावरतीच हा उपवास केला होता. आणि त्याच्यामुळे आपण जेव्हा आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतो तेव्हा आपल्याला सुद्धा फळं खाऊनच उपवास करायचा आहे. फळं किंवा मग रताळे आपण या उपवासासाठी खाऊ शकतो. मीठ आपल्याला अजिबात या दिवशी सेवन करायचं नसतं. त्याचप्रमाणे आपल्याला तिखट पदार्थसुद्धा खायचे नसतात. मग गोड पदार्थांमध्ये आपण काय खाऊ शकतो तर राजगिराचे लाडू आपण खाऊ शकतो. किंवा मग बाकीचे जे गोड पदार्थ असतात जे उपवासासाठी चालतात तर असे उपवासाचे पदार्थ जे आहेत ते खाऊ शकता. थोडक्यात काय तर रताळी किंवा मग उकडलेला बटाटा दुधामध्ये घालून अशा पद्धतीचे पदार्थ जे आहेत ते तुम्ही खाऊ शकता. फळांमध्ये सर्व प्रकारची फळं जी आहेत तर ती आपण खाऊ शकतो. या व्रताचा आणखी एक महत्त्वाचा नियम असा आहे की हे व्रत एकदा केले की आपल्याला ते दरवर्षी करावंच लागतं. सुतक जर आली आणि आपल्याला पूजा करणं शक्य होत नसेल तर या व्रताची पूजा करू नये. मात्र आपल्याला उपवास करणं महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर ज्यांना सुतक नसेल आणि मासिक धर्म वगैरे नसेल तर यांनी त्या सर्वांनी शिवा आणि पार्वतीची विधिवत अशी पूजा करावी. पूजा कशा पद्धतीने करायची आहे, पूजेचं साहित्य काय आहे, याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल राहील. तर तुम्हाला जर तो बघायचा असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ नक्की बघता येईल. त्याचबरोबर हरतालिका व्रत जे आहे ते करताना अजून काही नियम जे आहे ते आपल्याला पाळायचे असतात. तर हरतालिकेच्या व्रताच्या दिवशी आपल्याला स्वतःवर संयम ठेवणं फार महत्त्वाचं असतं. अमर उजालाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तांतानुसार हरतालिका व्रत हे पूर्ण सात्विक आध्यात्मिक भावनेतून पूर्ण करता आले पाहिजे. यासाठी आपल्या मनामध्ये कितीही राग येत असला तरी स्वतःवर संयम ठेवूनच आपण हे व्रत यशस्वीपणे करायचं आहे. म्हणून हरतालिका व्रत असताना स्वतःवरती नेहमी संयम ठेवा. या व्रतामध्ये झोपणे निषिद्ध आहे. हरतालिकेच्या दिवशी दिवसभर आपल्याला झोपायचं नसतं. काही व्यक्तींना अशी सवय असते की दुपारच्या वेळी थोडीशी पाठ टेकवतात किंवा मग झोपतात, परंतु हरतालिकेचा व्रत जे आहे त्या दिवशी अजिबात झोपायचं नसतं. हरतालिकेचा उपवास कठीण मानला जातो कारण या दिवशी महिला दिवसभर उपवास करून संध्याकाळी हा उपवास सोडत असतात. यासोबतच उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी दिवसभर झोपू नये. दुपारच्या वेळेमध्ये जर तुम्हाला खरंच काही काम नसेल तर अशा वेळी तुम्ही पूजा अर्चा किंवा मग सेवा वगैरे करू शकतात. आणि या दिवशीचा उपवास जो आहे तो रात्री पण असतो, म्हणजे सकाळी उपवास करायचा आहे आपल्याला, रात्रीचा पण उपवासच करायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण जी पूजा मांडलेली आहे तर ती पूजा उचलल्यानंतर आपल्याला आपला उपवास जो आहे तो सोडता येतो. या दिवशी महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे आपण वाईट शब्द बोलायचा नसतो. व्रताच्या दिवशी आपल्याला रागावर नियंत्रण ठेवायचं असतं जेणेकरून कोणत्याही प्रकारचे अपशब्द आपल्या तोंडातून बाहेर पडू नयेत. व्रतामध्ये लहान किंवा मोठ्यांना अपशब्द बोलला गेला नाही पाहिजे. तसेच मन दुखवणारे देखील आपल्याला काही बोलायचं नाही. अनेक वेळा स्त्रिया पतीच्या एखाद्या गोष्टीवरचे नियंत्रण गमावतात, पण उपवासाच्या दिवशी वाट टाळा. प्रत्येक छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा जेणेकरून व्रत पूर्ण करता येईल. अनेक वेळा स्त्रिया जाणून बुजून या चुका करतात आणि त्यांचे व्रत यशस्वी होत नाही. हे व्रत कितीही कठीण असो आपण जर आत्मसंयम ठेवला तर आपल्याला हे व्रत जे आहे ते अगदी पूर्णपणे पार पाडता येईल. आणि हे अत्यंत आवश्यक आहे प्रत्येक स्त्रीसाठी की या दिवशी चुकूनही आपल्या तोंडून कोणासाठी अपशब्द निघता कामा नये. किंवा मग आपण ज्या पतीसाठी हे व्रत करत आहात तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्या तोंडून अपशब्द निघता कामा नये. बऱ्याच वेळा छोट्या छोट्या गोष्टींवरून मोठे मोठे वाद होत असतात, परंतु या दिवशी कितीही मोठी कारणं असली तरी आपल्याला या दिवशी अपशब्द बोलायचा नाही. माता पार्वतीने हे व्रत भगवान शिवशंकरांना प्राप्त करण्यासाठी केलं होतं, त्याच्यामुळे आपण हे व्रत करताना नेहमी आपल्यावरती संयम ठेवावा. आणि उपवास करताना लक्षात ठेवा, जेव्हा आपण पूजा करणार आहोत सकाळी 6 ते 6:08 ते 8:34 आपण सकाळची हरितालिकेची पूजा जी आहे ती करणार आहोत. ती पूजा होण्याच्या अगोदर आपण चहा वगैरे घेऊ शकता, परंतु ही पूजा करण्याच्या अगोदर आपल्याला जेवण करायचं नाही, म्हणजे तोपर्यंत आपल्याला उपवास करायचा आहे. तसंही या पिरियडमध्ये आपण कोणीही जेवत नसालच किंवा मग नाश्ता वगैरे नसाल करत तरी सुद्धा एक की आपण हे व्रताची मांडणी आणि पूजा होईपर्यंत काहीही खायचं नाही. त्याच्यानंतर मग आपण फळ वगैरे हा जो आहार आहे तो घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने ही सर्व माहिती होती की हरतालिका व्रत आपण कशा पद्धतीने करायचं आहे, काय खायचं आहे, काय खायचं नाही आहे. प्रत्येकाकडच्या पद्धती ज्या असतात त्या थोड्या वेगळ्या असू शकतात, परंतु हे जे व्रत आहे ते खूप कठीण व्रत मानलं जातं. परंतु प्रत्येक स्त्री हे मनोभावे जर हे व्रत करत असेल तर तिला तिने केलेल्या व्रताचं फळ हे जे आहे ते निश्चित मिळत असतं. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.